मराठी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष असतो. अनंत चतुर्दशी झाली की दुसऱ्या दिवसापासून पुढच्या पंधरवड्याला महालय देखील म्हणतात. हिंदू परंपरेप्रमाणे या काळात आपल्या पितरांचे श्राद्ध केले असता पितर तृप्त राहतात असे मानले जाते. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. त्यामुळेच या महालयाच्या काळात जर कोणाला श्राद्ध घालणे शक्य झालेच नाही तर नेमके काय करावे हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. आपल्या पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि पितर संतुष्ट होतील अशी कृत्ये करणे त्यांच्या वंशजांचे कर्तव्य आहे. या संदर्भातील आदेश उपनिषदांमध्ये देखील सांगण्यात आले आहेत. आपल्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील या तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. मात्र सध्या काही ना काही कारणास्तव हे त्या तिथीस करणे बऱ्याच जणांना शक्य होऊ शकत नाही. यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. याबाबत कोल्हापूरच्या पुरोहित कृष्णात गुरव यांनी माहिती दिली आहे. हिंदू धर्मामध्ये पितरांना वेगवेगळ्या प्रकारे संतुष्ट करण्याचे उपाय, जसे हिंदू धर्मामध्ये त्याला श्राद्ध कर्म म्हणतात, ते महालयामध्ये भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये केले जाते. त्यामध्ये ज्यांना कुणाला पितृ पंधरावड्यामध्ये त्या धावपळीच्या जीवनामध्ये ज्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी कावळ्याला घास, गाईला चारा, गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना अन्नदान अशा प्रकारे संतुष्ट करून पितरांचे शुभाशीर्वाद किंवा त्या पितरांना पुढील योनीमध्ये गती प्राप्त व्हावी या उद्देशाने उपाय केले जातात. त्याचप्रमाणे पिंपळाला तीळ मिश्रित जल अर्पण केल्याने पितरांना संतुष्टी प्राप्त होते. त्याप्रमाणे पाण्यामध्ये तीळ अर्पण केल्याने सुद्धा पितरांना शांती संतुष्ट प्राप्त होते. या प्रकारे आपण आपल्या पितरांना संतुष्ट करून त्यांच्या ज्या योनीमध्ये आहेत त्या योनीमधून त्यांना गती मिळण्यासाठी किंवा संतुष्ट राहण्यासाठी त्याचा फायदा होतो. आपला त्या पितरांकडून आपल्याला शुभाशीर्वाद मिळतात. दरम्यान आपणास जर श्राद्ध कर्म करणे शक्य नसेल तर पितरांच्या नावे तर्पण तरी करणे गरजेचे आहे. यावेळी पितरांची नावे घेऊन पुजारी अथवा भटजींच्या सहाय्याने पाणी सोडत हे तर्पण केले जाते अशी माहिती पुरोहित संदीप दाजरणे यांनी दिली आहे. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.